श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपक्रमांद्वारे नेहमीच मदतीचा हात देण्यात येतो. त्याअंतर्गत पनवेल महापालिकेच्या लोकनेते दिबा पाटील विद्यालयात मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्यांचे पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका दर्शना भोईर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी भाजपचे पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन सोनी, माजी नगरसेवक जगदीश कायकर, कविता पाटील, सपना पाटील, मुख्याध्यापिका अनुपमा डांबरे, सरिता काकडे, वैशाली पाटील, वैशाली सोनावणे, चंद्रकांत वारगुडे, नीलम देवळे, अर्चना माने, जयश्री रोडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. आज मला अत्यंत आनंद होतो की ही शाळा आज पहिल्यांदा मला वाया वाटप करायला या शाळेत मिळाले. याच्या आधीपासून मी शाळेत पाठायची, पण तेव्हा इतकी सुसज्ज अशी शाळा नव्हती. आता ही शाळा ही आम्ही खूप प्रयत्न केले. आमचे प्रभाग 19 नगरसेवक परेशदादा ठाकूर, सभाग्र नेते, यांनी याच्यासाठी खूप प्रयत्न केले की सगळ्या शाळा एकत्र आणूया आणि मुलांचं शिक्षण चांगलं व्हावं ह्याकरता त्यांचे प्रयत्न चालू आहेत. आज त्यांनी प्रत्येक त्यांच्या स्वतःच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक शाळांमध्ये जाऊन स्पोर्ट्स घेतले. तसंच आता त्यांनी आपले लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक शाळांमध्ये पुस्तकं, गरजू मुलांसाठी दप्तर असे वाटप चालू आहेत. आपली ग्रामीण भागात आता दप्तर आणि हे पुस्तकं चालू आहे. महापालिकेच्या शाळेला फक्त वह्या दिलेल्या आहेत. दरवर्षी आपण वह्या देतो पनवेल महापालिकेच्या शाळांना. 10 शाळांना आपण वह्या वाटप करत असतो. लोकनेते रामशेठ ठाकूर यांचं फक्त एकच उद्दिष्ट आहे की माझ्या पनवेलमधीलच नाही तर रायगडमधील नाही तर महाराष्ट्रातील मुलं ही शिकली पाहिजे. साताऱ्यामध्ये आज पालघर आपला जिल्हा सोडून पालघर दुसरा, ठाणे जिल्ह्यातला हा पालघर आहे आणि तिकडे सुद्धा त्यांनी 5 कोटीची शाळा बांधली. जे त्यांचं उद्दिष्ट एकच आहे, कॉलेज बांधले की कॉलेज तिकडे नव्हतं, तिकडे सगळे आदिवासी लोक शिकत नव्हते, त्यांना पण शिकायला पाहिजे म्हणून त्यांनी आज 5 कोटीचे तिथे स्कूल कॉलेज बांधलेलं आहे. मॅडम, आमच्या शाळेचा आज बघायला गेल्यानंतर 300 पट झालेला आहे आणि ह्या शाळेमध्ये शाळा अतिशय सुंदर आहे. आम्ही ज्या सुविधा आहेत त्या अद्याप नाही आहेत. तर आम्ही डिमांडकडे मागणी केली होती गेल्या महिन्यातच की आम्हाला संगणक लॅब तयार करून त्यांनी काम चालू केलेलं आहे. तसंच माझे शिक्षक सगळे खूप मेहनती आहेत मॅडम. आता जर 5वीचं स्कॉलरशिपसाठी तास जे घेतले ते केंद्रस्तरीय घेतात. आपल्या वैशाली पाटील मॅडम या मार्गदर्शक होत्या. म्हणजे खूप मेहनत मुलांसाठी घेत आहेत आणि ह्या वयाच्या दिलेल्या आहेत त्या आता सामाजिक रामशेठ ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आहे. परंतु हे खरं म्हणजे बघायला गेलं की साहेब हे खूप मोठे आहेत, त्यांची तुलना कशानेही होणार नाही. आज देशात त्यांचं मोठं नाव आहे आणि त्यांचं एकच म्हणणं आहे की सगळ्या मुलांनी हे शिकलं पाहिजे. जसं आता 4 दिवसापूर्वी तुम्हाला काही मुलं नवीन आले त्यांना पुस्तकं दिली, 15 महिन्याला मी पुस्तक वाटप केलेले आहे, तुम्हाला कवर घालायला सांगितलेले. परंतु ह्या ज्या वया आहेत या वया दिल्यानंतर याला पण कवर घाला आणि लिहून फाटली तरी चालणार आहे, परंतु विनाकारण कोरी पानं मात्र फाडू नये, याचा उपयोग झाला पाहिजे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.